सो आम्ही आता पोहोचलेलो आहोत महाबळेश्वर मध्ये पाचगणी वरून मॅप्रो गार्डन स्ट्रॉबेरी आणि खूप खूप ट्रॅफिक मध्ये होतो आम्ही. त्यांना आता स्ट्रॉबेरीची बाग दाखवतोय. त्यांना आरू कशी मकड स्ट्रॉबेरीची बाग अनविला बघायची होती. आणि ही आरू नाटक करते, चालत नाहीये. सगळ्यांनी बघा, चालत नाहीये ही. आणि सुजितला उचलून घ्यावं लागते मग तिला. इकडे ट्रॅफिक बघू शकता. क्यूट बेबी आहे, किती क्यूट बेबी आहे. आणि ही सगळी ट्रॅफिक जाम. याच्यामध्ये आमची पण गाडी होती, बराच वेळा मी होतो ट्रॅफिक मध्ये. सॉन सीझन असंच होणार. चला मॅप्रो गार्डन मध्ये जाऊयात. ओ चला 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 बघू चला बघू चला. अगो बाई जा 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 गाडी जवळ जा. वाय काय स्ट्रॉबेरी मध्ये आलो मी. स्ट्रॉबेरी ओरिजिनल घ्यायची काय अनवी. छोटे चांगले ती एवढी मोठी कुठे स्ट्रॉबेरी असते का? छोटे असते फॅक्टरी. जिरा खाकरा घेतला तुम्ही, दाखवलं तिथे बनते ते. काय ह्याच काय हे माहितीये का? 198 मध्ये बॉटल भरून सगळे फ्लेवर घेऊ शकता आणि किती पण दाबून प्रेस करून तुम्ही घेऊ शकता. है ना? भर भर फूल भर एकदम चॉकलेट जेवढे उसळचे तेवढे आपल्याला. हा
पाचशे रुपये चॉकलेट भेटली त्याला। मोठ मोठ उचल हा वा 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 कसा घ्या कसा 200 रुपये वसूल करणे का 200 500 चॉकलेट भेटे माझे घे बाकी हा हा मोठा मोठा कमान उचल 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 वा काय करायचंय बिल्डिंग टेस्ट आहे अच्छा बिल्डिंग टेस्ट आहे चॉकलेट चॉकलेट स्ट्रॉबेरी मामाचा पिशू तो बघ निखिल मामाचा पिशू नवा झाले या चला भूक लागली काय भाकरा घ्यायला लागली आणि टेस्ट पण बघायची होती परत एकदा इथं कुठे ये इकडे वरती पण जागा आहे बसा हा ते व्हिडिओ वगैरे बनवत आता जेवायला थांबलो आहेत आम्ही मॅप्रो गार्डनच्या बरोबर समोर खूप टाइम झालाय सगळं फुल आहे जेवायचं पण हा म्हणजे हॉटेल बघतो फुल हॉटेल सगळे तुम्ही आता वेटिंगवर आहोत थोडा वेळ इकडे काय फंटू फन टाउन आहे ते मुलांसाठी केलं ना गेमिंग खाली आलेली आहे चिकनची असेल वाव बघा बघा हे लोक कसे जेवलेत बघा हे कसे जेवतायत एवढं सगळं जेवलेत ए छान जेवण होत ना जेवण कसं होत भारी स्पायसी आहे पण खूप म्हणजे आम्ही असं हा हू हा हू छान होत जेवण खूप छान होत म्हणजे मी मुलीचं आहे हॉटेल सर्व कॉम्प्लीट करतात सर्व घरातलीच मंडळी खरंच खूप छान म्हणजे छान वाटलं घरगुतीच एकदम तुमचा स्वतःचा घरगुती मसाला वगैरे तुमचं सगळंच आहे
मैं एक्जिक्यूटिव शेफ आहे फाइव स्टार होटेल मध्ये सर्व्हिस करतो 10 वर्ष मी स्वतःचे बिझनेस चालतो छान आहे मॅप्रो गार्डनच्या बरोबर तुमचं समोर आहे आमची कोणी आली लोक तर एक विजिट करतील आपण जाऊयात फन टाउन मध्ये इथे चलो इथे हे जे सुंदर जेवण आम्ही सांगतो ना चैत्राली मध्ये मॅप्रो गार्डनच्या समोर रो काय इथं अरे बोटिंगला जायचं ना आपल्याला मग इथं काय दुसरा काय ए सचिन आता बोटिंगचा टाइम आहे चांगला यो चला आता लोक दीड तासात डबल बोटिंग मध्ये पोहायला हे असंच आहे यो छोटा आहे आपण समुद्रात जाऊ काय पिकअप नॉट डबल सो बऱ्याच वेळेच्या टाइम नंतर आम्ही ट्रॅफिक मधनं सुटलेलो आहोत आणि पोहोचलोय वेन्ना लेक पॉइंटला है ना वेन्ना लेक पॉइंटला बोटिंग साठी बरोबर टाइमवर पोहोचलो पण फक्त एका गाडी मध्ये पार्किंगला पण जागा नाही पार्किंगला जागा नाही आमचा गेला आता बोटिंग नाही करत आहोत ना आपण बोटिंगला आता बंद झाली बॉल कुठला पण घेऊ शकतो का ओके फिनिश बोटिंग वगैरे इकडून आहे अजून सुद्धा फुल गर्दी आहे काय काय बोट बंद झाली आले झाले बघ तिकडे गेले आले झाले बोटिंग आता टायमिंग निघून गेलं ना सो आपल्याला परत यावं लागणार आहे समजलं नाही झाले ओव्हर झालंय टाइम ओव्हर वाटर बॉटल आहे
क्रिकेट मंडळी आपलं कालवण आपलं रेस्टॉरंट आता महाबळेश्वर मध्ये पण आहे. चला उद्या बघ नॉनव्हेज थांबूनच नरेश 12 नंबर बघा. आम्ही जवळ जवळ एक तास झाला वेट करतोय पण आम्हाला कालवणमध्येच यायचे. सीबीडीला पण आम्ही तुमच्या इथेच जातो आणि एक कालवणचेच ओनर आहे आणि जी पूर्ण कालवणची जी रेसिपीज आहे ना सगळ्या आगरी कोळी स्वतः त्यांनी दिली आहे. प्रीती कोली यांची सगळी जी पूर्ण रेसिपी आहे ना स्वतः यांची आहे. मस्त असते आणि ओळखलं त्यांनी तिथे आलो आम्हाला एवढी गर्दी. तुम्ही आता तर तुम्हाला छोटे मार्केट है. मार्केट मास्टर है ते. पण नंतर तूच हॉटेल चालू बंद नको करू. बंद नाही करायचं आता जाईल आम्ही शिकतो. तर बघा सकाळी 10 वाजल्यापासून बाहेर निघालोय. अश्विनी सकाळी 10 निघालोय आपण 11 जेवायला तोंड नाही घेतलं 10 वाजल्यापासून. चिकन क्रिस्पी आणि इथे काय क्रिस्पीस आणि इकडे आहे कोलंबी. आई माऊलीचा उदो उदो. ए घ्या चला जेवा. ओ चव करतात वाढतात. आता बघल्यासारखं वाटतं इकडे.
लेबलच्या ग्रुपमध्ये असतो हा का रत्नदीप वगैरे तू कझिन लागतो हा का आपल्या सीबीडीच्या रेस्टॉरंटला आम्ही नेहमीच जातो जाता का ओके आणि आता इकडे आलो तर इकडे आलोच पाहिजे ना आमचं जेवण झालेलं आहे मस्त आणि टेस्ट आहे सुपर महाबळेश्वरचा जर मुद्दा आला तर नक्की आपल्या कालवण रेस्टॉरंट